देश में कोरोना वैक्सीन का दूसरा दौर शुरू हो गया है और इस दूसरे दौर में देश के सभी सीनियर सिटीजन की ओर से अच्छा सहयोग मिल रहा है। इसी बीच शनिवार को नागपुर के पालक मंत्री नितिन राउत ने सहपत्नी कोरोना वैक्सीन ली। शहर के कामटी रोड स्थित शासकीय अस्पताल डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर रुग्णालय में शनिवार को कोरोना वैक्सीन केंद्र का उद्घाटन पालक मंत्री नितिन राउत इनके हस्ते किया गया। इस समय नितिन राउत इनकी पत्नी भी उपस्थित थी। केंद्र का उद्घाटन कर नितिन राउत और उनकी पत्नी ने कोरोना वैक्सीन ली। वैक्सीन लेने के बाद पत्रकारों से बात करते हुए पालक मंत्री नितिन राउत ने कहा कि महाराष्ट्र में वैक्सीन को अच्छा सहयोग मिल रहा है। शासनाच्या लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात नागपूरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे हे आवाहन करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या घराजवळ आणि भागामध्ये उत्तम सेवा मिळावी यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इथं राज्य शासनाच्या वतीनं इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज यांच्या तत्वावधानानं या ठिकाणी हे केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे। या केंद्रामध्ये मी स्वतः माझी पत्नी आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आज आपलं लसीकरण करून घेतलेलं आहे। ही लस आणि लसीकरण अतिशय सुरक्षित आहे। शरीरामध्ये प्रतिबंधात्मक क्षमता वाढविण्यासाठी या लसीची आपणा सगळ्यांना अत्यंत आवश्यकता आहे। मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्यानंतरही लस नागरिकांपर्यंत पोहोचली नाही असं सर्वत्र बोललं जात होतं, त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी ठरवलं की इंदोरा या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इथं हे लसीकरण केंद्र सुरू करावं आणि त्यामुळं आता ज्या अनेक अफवा आहेत की लसीकरण होत नाही किंवा लसीकरणासाठी केंद्र सुरू नाहीत त्या अफवांना आपण बळी पडू नये। ही लस अतिशय सुरक्षित असून संपूर्ण देशातील नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणं आणि करोना प्रतिबंधासाठी ही लस आवश्यक आहे। माझे नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्रपणे आवाहन आहे की त्यांनी जिल्ह्यामध्ये जे 131 लसीकरणाची केंद्र आहेत त्या केंद्रावर जाऊन आणि आता लॉकडाऊन आपलं उद्यापासून 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत सुरू होईल, या लॉकडाऊन पिरियडमध्ये सुद्धा लसीकरण सुरू ठेवलेलं आहे। आपण लोकप्रतिनिधींनी किंवा घरच्या लोकांनी गाडीची व्यवस्था केली त्या गाडीमधून केंद्रापर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुमचं लसीकरण या ठिकाणी केलं जाईल आणि तुम्हाला घरपर्यंत सोडतासुद्धा येऊ शकेल। तरी आपण सर्वांनी या लसीकरणाचा फायदा घ्यावा ही नम्रपणे विनंती करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करतो। धन्यवाद, नमस्कार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BC News नागपूर।